आज आपण आलेलो आहे मालजी पाडा हा किल्ला पाहण्यासाठी. हा किल्ला खूप अडचणीचा आहे, आपण पाहू शकतो. तीनवर जायचं आहे आणि इथे कोणत्या पण झाडाला असं धक्का वगैरे मारू नका, लगेच पडतंय. हे बघा, हे हा जो मोठा झाड आहे, मला वाटलं नॉर्मल म्हणून मी येऊन त्याला हात लावला, तर ते झाड एकदम पडलं. काटेरी झाड खूप आहे तिथं, आणि तो काट्याचं झाड खूप आहे. हे पाहू शकतो, माझ्या पॅन्टला खूप काटे वगैरे लागलेले आहेत, सगळे काटे. म्हणून जरा खालूनच करा, बघा. इथे आपण पाहू शकतो हा बोर्ड लावलेला आहे आणि या कमानीपासून इथे नाही जायचं आपल्याला, इथून सरळ चालत चालत वर जायचंय. मालजीपाडा या कोटास भेट देण्यासाठी आपल्याला ठाण्यावरून वसई मार्गे जो एक्सप्रेस हायवे आहे, त्या एक्सप्रेस हायवेलाच हा कोट आहे, रोड टच हा कोट आहे. ठाण्यावरून वसईला जाताना डाव्या साईडला हा कोट आहे. तर याची मेन खून जी आहे, खून लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला हिंदुस्थान पेट्रोलियम पंप हा आहे, तर त्याच्या मागं मालजीपाडा ही वस्ती आहे. तर त्या वस्तीमध्ये गावदेवी मंदिर आहे, तर त्या गावदेवी मंदिराच्या पाठीमागच्या साईडला हा कोट वसलेला आहे. या कोटवर जाण्यासाठी झाडी ही अपाट आहे, आणि जरी झाडी जास्त असेल तरी काही प्रॉब्लेम नसतो, पण नित्यात काटेरी झुडपे खूप आहेत. काटेरी झुडपांमुळं आपल्याला मार्ग भेटत नाही आणि मोठमोठे दगड आहेत. आपण पाहू शकता मे महिना आहे, तरीसुद्धा इथं झाडी एवढ्या प्रमाणात आहे की आपल्याला पुढचा रस्ता दिसत नाही. तरी पण हा कोट दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे. ह्या कोटवर जाताना आम्हाला खूप त्रास झाला, काटेरी झाडांमुळं आम्हाला रस्ता तर सापडलाच नाही. लवकर जाताना खूपच दमछाकसुद्धा झाली आमची, दमछाकमुळे या काटेरी झाडांमुळे दमछाक झालेली आहे. रस्ता बघू शकता, आम्हाला वर जाण्यासाठी साधा रस्तासुद्धा भेटत नाही. गावदेवी मंदिरापासून ह्या अंतर फक्त 5 मिनिटावर हा कोट आहे, तरीसुद्धा या कोटावर जाण्यासाठी जो मार्ग जो असतो तो भेटला नाही आहे. अतिशय धाडीत असणारा हा कोट आहे. तर वरती आपल्याला वर दिसत आहे तो कोट, आपल्याला थोडसा बघा त्याचा अवशेष दिसत आहे. आपण सचिनवगर हा कोट पाहून, सचिनवगरच्या पुढं फक्त 1/2 किलोमीटरवर हा कोट आहे. आपण ठाण्याहून निघून प्रथम नागला बंदर हा कोट, त्याच्यानंतर ओले कोट, हा बघा कोट आहे. झाडी एवढी जास्त प्रमाणात आहे की तिथं उभं राहायलासुद्धा भीती वाटत होती, कारण अचानक जर पायाखाली काय सर्प वगैरे आला तर त्या भीतीपोटी आम्ही जास्त पुढे गेलो नाही. थांबूनच हा कोट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला. आज आपण आलेलो आहे मालजीपाडा हा जवळच आहे कोट पाहण्यासाठी, जो येतो पालघर जिल्ह्यात आणि वसई तालुक्यामध्ये. गायमुख कोट आपण ससुनवगर ठाण्यावरून निघाल्यानंतर अहमदाबादच्या दिशेला जाताना मालजीपाडा या डोंगरावर डाव्या हाताला हायवेवरून सहज दिसणारा हा मालजीपाडा हा असा कोट आहे. गिरिदुर्गमध्ये पण येण्यासाठी तर खूप कष्ट घ्यावे लागतात, अतिशय झाडी खूप प्रमाणात आहे इथं, त्याच्यामुळे इथं न आलेलं बरं. मी कसं आलो हे मला माहिती आहे, खूप लांबूनच. ठीक आहे, ओके. कारण छोटासा छोटे गाणी केलं आहे, समोर दिसत आहे पूर्ण काटेरी झुडपं आहेत. हे बघा अशा याच्यातून मार्ग काढत जायचा आहे आपल्याला. खाली दिसत आहे हायवे, अहमदाबाद हायवे तो आहे. अशा ह्या काटेरी झाडांमधून मार्ग काढत काढत आपल्याला जायचं आहे. हा पाहण्यासाठी 20 मिनिटं पुरे शकतात आपल्याला. हा जो किल्ला आहे मालजीपाडा किल्ला, इथे गावदेवी मंदिर आहे. त्या मंदिराला विचारून तुम्ही त्या किल्ल्याला भेट देऊ शकतात. कसा वाटला हा व्हिडिओ? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आमच्या चॅनलवर जर तुम्ही मिळलं असतं तर शेजारची जी घंटाही आहे तिला जावा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळतो. तुझ्या सर्वात आधी माझ्यापर्यंत बाजू.